subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, एसएम नेटवर्क पुस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. तारदाळ आठवडी बाजारामध्ये उडाला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावामध्ये आठवडी बाजार मोठ्या प्रमाणामध्ये भरला असून आज मात्र तेथे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला आहे. एकीकडे राज्यात वीकेंड लॉकडाऊन जाहीर झाला असताना, कोरोना संदर्भात नियमावली लागू झाली असताना तारदाळमधील नागरिक मात्र या नियमाला खेराची टोपली दाखवत आहेत. तारदाळ ग्रामपंचायतीनं आवाहन करून देखील नागरिकांमध्ये याचं गांभीर्य शून्य असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच अनेकांच्या तोंडाला मास्क नाही, व्यापारी आणि नागरिक मास्क वापरत नसल्यानं तारदाळ ग्रामपंचायतीनं मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील तारदाळमधील नागरिक नियम पायदळी तुडवत आहेत. बाजारात फिरत भाजीपाला खरेदी करत होते. कोणतेही गांभीर्य राहिलेलं नाही हे लक्षात येतं, हे दिसून येतंय. भाजीपाला विक्रेते आणि व्यापारी यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं दृश्य दिसत आहे. तारदाळ ग्रामपंचायतीनं देखील आठवडी बाजाराचं योग्य नियोजन करणं गरजेचं होतं. आमचे प्रतिनिधी सद्दाम मुल्लासह पाहत रहा SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. एक शोध सत्यासाठी.